नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आरके प्राईम किचनमध्ये। दिवाळी फराळातील सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोतीचूर लाडू हा घरातील लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतो। अगदी मौलुसलुशीत असा हा लाडू असतो, त्यामुळं जिभेवर ठेवताच अगदी विरघळतो हा लाडू। मोतीचूर लाडू कोणाकोणाला आवडतो हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा। हा लाडू बनवण्याची अगदी सोपी कृती मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत। चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। कोणत्याही वाटीने तुम्ही डाळ मोजून घेऊ शकता। ही डाळ आपण बाउलमध्ये घेतलेली आहे आणि आता दोन वेळा स्वच्छ पाण्याने ही धुवून घेऊया। या पद्धतीने चोळून चोळून डाळ धुवून घ्यायची आहे। या ठिकाणी डाळ धुवून घेतलेली आहे, पाहू शकता। आता डाळ बुडेपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि ही डाळ 2 तास रेस्टिंगसाठी ठेवायची आहे। 2 तासानंतर पाहूया आपण डाळ छान अशी भिजलेली आहे, पाहू शकता या ठिकाणी। पोटाच्या साह्याने आपण डाळ तोडली तर त्याचे 2 तुकडे होत आहेत। इथपर्यंत आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे। 2 तासांपेक्षा जास्त वेळ डाळ भिजत ठेवायची नाही। डाळीतील पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे, पाहू शकता या ठिकाणी। भिजलेली डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। 2 बॅचमध्ये ही डाळ मी वाटून घेणार आहे। काढल्यानंतर डाळ वाटताना आपल्याला अगदी 1 चमचाभरच पाणी घालायचं आहे, पाहू शकता या ठिकाणी। नॉर्मल टेम्परेचरचं 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे आणि झाकण बंद करून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। या ठिकाणी डाळ मी वाटून घेतलेली आहे, पाहू शकता। 1 चमचापेक्षा जास्त पाणी घालू नका। वाटलेली डाळ आता बाउलमध्ये काढून घेऊया। डाळ वाटताना आपल्याला डाळीचं टेक्स्चर किंचित रवा ठेवायचं आहे। पावडर फॉर्ममध्ये बिलकुल डाळ वाटू नका, रवा ठेवा, जेणेकरून लाडूला देखील टेक्स्चर छान येतं आणि पाणी देखील आपल्याला डाळ वाटताना जास्त घालायचं नाही। या 2 महत्त्वाच्या टिप्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। उरलेली डाळ देखील आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। 1 चमचाभर पाणी घालून ही डाळ देखील आपल्याला आता वाटून घ्यायची आहे। वाटतेवेळेस मी 1 चमचाभर पाणी घालून ही डाळ वाटून घेतलेली आहे, पाहू शकता। एखादी डाळ अर्धी राहिली असेल, वाटली गेली नसेल तर ती काढून घ्यायची आहे। पाहू शकता एका दुसरी डाळ जी राहिलेली आहे अखंड, ती मी काढून घेत आहे। या पद्धतीने तुम्हाला देखील याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं चरबरीत हे मिश्रण लागत आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल मीडियम गरम करून घ्या आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरती हे भजी आपल्याला तळून घ्यायचे आहेत। या पद्धतीने अगदी छोटे छोटे भजीत सोडा, जेणेकरून ते आतपर्यंत छान असे तळले जातील। भजी तळताना ते आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत, पाहू शकता। भज्यांना छान असा हलका सोनेरी रंग आलेला आहे। या पद्धतीने भजी तळून घ्या, जास्त डार्क रंगावरती तळू नका, नाहीतर कडक होतील आणि लाडू तितके छान चविष्ट होणार नाही। या ठिकाणी भजी तळून झालेल्या आहेत, तेल नितळून हे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत, पाहू शकता। भज्यांना आलेला रंग अगदी या रंगावरतीच आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत। उरलेल्या पिठाचे देखील आपल्याला याच पद्धतीने भजी करायचे आहेत। भजी करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, छोटे छोटेच भजी सोडायचे आहेत आणि तळताना मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। जर मोठे भजी सोडले तर ते आतपर्यंत तळले जाणार नाहीत, यासाठी छोटे छोटे भजी सोडा, जेणेकरून ते पटकन तळले जातील। आणि लो फ्लेमवर भजी तळायचे नाहीत कारण ते तेलकट होतील यासाठी। आणि भजी आपल्याला बिलकुल कडक करायचे नाहीत, ते मऊ राहिले पाहिजेत यासाठी आपल्याला हे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। दुसरी बॅच देखील आपण याच पद्धतीने तळून घेतलेली आहे। उरलेल्या सर्व पिठाचे भजी मी याचप्रमाणे तळून घेते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असे सर्व पिठाचे मी भजी तळून घेतलेले आहेत।
आता हे भजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी भजी पूर्ण थंड झालेले आहेत, पाहू शकता आतमधून छान असा आतपर्यंत भजी तळला गेलेला आहे। या पद्धतीने भजी आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। ही देखील महत्त्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे। आता तोडून आपण या पद्धतीने भजी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे। डायरेक्ट तुम्ही घातले तरी देखील चालेल, पण तोडून घाला जेणेकरून पटकन बारीक होतील। तर झाकण बंद करून हे मिक्सरला आपण अगदी रवाळ असं फिरवून घ्यायचं आहे, पाहू शकता। थोडा वेळच मी फिरवलेला आहे, छान अशी याची बारीक बुंदी तयार झालेली आहे, पहा। सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण बुंदी न पाडता बुंदीचे लाडू कसे बनवायचे यासाठी बुंदी तयार करून घेतलेली आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये एक वाटी साखर काढून घेऊया। ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने साखर घेतलेली आहे। अर्धी वाटी पाणी घालूया, करेक्ट अर्धी वाटी पाणी आहे, पाहू शकता। प्रमाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, एक वाटी हरभऱ्याची डाळ, एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी। डाळ आपण या पद्धतीने उलटण्याच्या सहाय्याने एकसारखी हलवत विरघळून घ्यायची आहे, पाहू शकता। या ठिकाणी पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे, पहा। पण या ठिकाणी आपला कोणत्याही प्रकारचा पाक तयार झालेला नाही, अजून थोडा वेळ हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। मंद आचेवर मी पाक तयार करून घेत आहे। पाक नेहमी बनवताना मंद उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। मंद आचेवरच पूर्णपणे पाक शिजवून घ्या, जेणेकरून पाक बिघडत नाही। मंद आचेवर 5 मिनिट पाक आपण शिजवून घेतलेला आहे, पाहू शकता। या ठिकाणी पाक या पद्धतीने उलटणावरती घ्या आणि थोडासा थंड झाला की या पद्धतीने चेक करा, पाहू शकता याची हलकीशी तार बनत आहे, पहा। इथपर्यंतच पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता गॅस बंद करूया। अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पावडर टाकूया। या ठिकाणी लाडूला रंग छान येण्यासाठी लेमन येलो रंग घेतलेला आहे, तुम्ही रेड रंग देखील वापरू शकता आवडीप्रमाणे। अगदी थोडासा रंग घालायचा आहे, मिक्स करून घेऊया। रंग घालणं ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही थोडीशी हळद घातली तरी पण चालेल, पण हळदीचा थोडासा वास येऊ शकतो लाडूला, यासाठी मी फूड कलरच वापरलेला आहे। रंग आपण पाकामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली बुंदी आपण पाकामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे पाकाचं, पाहू शकता। आता 10 ते 15 मिनिट ही बुंदी आपल्याला पाकामध्ये अशीच मुरण्यासाठी ठेवायची आहे। सर्व बुंदी या ठिकाणी मी घातलेली आहे, पाहू शकता। छान मिक्स करून घ्या। 20 मिनिटानंतर पाहूया आपण, बुंदीने छान असा पाक पिलेला आहे, पहा। मोकळी अशी छान अशी बुंदी मऊशी तयार झालेली आहे, पाहू शकता। मस्त सुरेख दिसत आहे। आता आपण याच्यामध्ये थोडासा एक तडका घालायचा आहे तुपाचा। तडका पॅनमध्ये मी 1 चमचाभर तूप काढून घेत आहे आणि याच्यामध्ये मी मगजचं बी घालणार आहे। या पद्धतीने छान असं तूप आपण गॅसवरती कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे मगजचं बी घातलेलं आहे, छान असं ते तुपामध्ये फुलत आहे, पाहू शकता। तडतड उडायला लागलं की गॅस बंद करायचा आहे। हे छान असं आपण भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता। छान असं हे बी फुलतं तुपात टाकल्यानंतर आणि लाडू दिसायला अगदी सुरेख दिसतात, यासाठी मी थोडंसं मगजचं बी घातलेलं आहे। मिक्स करून घेऊया, यामुळे लाडू दिसायला अगदी सुरेख दिसतील। या ठिकाणी काही महत्त्वाच्या टीप मी तुम्हाला सांगणार आहे, लाडू बनवताना आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पहिली महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे म्हणजे डाळ 2 तास भिजवायची आहे आणि दुसरी टीप म्हणजे डाळ वाटताना आपल्याला ती थोडीशी रवाळ वाटायची आहे। भजी तळताना आपल्याला अगदी हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे, ही तिसरी महत्त्वाची टीप। चौथी महत्त्वाची टीप म्हणजे पाक बनवताना आपल्याला जसा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याप्रमाणे पाक बनवून घ्यायचा आहे।
पाचवी महत्त्वाची टीप म्हणजे ही बुंदी आपल्याला 15 ते 20 मिनिट याच्यामध्ये मुरत ठेवायची आहे, जेणेकरून मऊ लुसलुशीत असे हे लाडू तयार होतात। पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर असा हा लाडू वळून तयार झालेला आहे। या महत्त्वाच्या 5 टिप्स तुम्ही लक्षात ठेवून हे बुंदीचे लाडू बनवून पहा। खूप सुंदर असे हे लाडू लागतात। तुम्हाला आश्चर्य वाटेल किती सुंदर असा हा लाडू आपण घरी बनवलेला आहे। अगदी मोतीचूरचा जसा लाडू लागतो तसाच हा लाडू तयार होतो। पाहू शकता अगदी सुंदर असा या ठिकाणी आपला पहिला लाडू वळून तयार झालेला आहे। 5 ते 10 सेकंदमध्येच हा लाडू वळून तयार होतो। अगदी झटपट हे लाडू होतात। नक्की एकदा तरी हे लाडू या दिवाळीला बनवून पहा। घरातील सर्वांना खूप आवडतील हे लाडू। आणि हे लाडू 3 ते 4 दिवसांमध्येच फस्त होतात, इतके सुंदर लागतात। माझ्या घरी तर हे लाडू खूप आवडतात, तुमच्याही घरी खूप आवडतील। नक्की बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। एक लाडू या ठिकाणी तुम्हाला फोडून दाखवणार आहे। आतून छान मऊसूत झालेला आहे आणि याला आलेलं रवा टेक्स्चर पाहू शकता। पहा गोल गरगरीत लाडू झालेला आहे, अगदी सुरेख दिसत आहे। पाहू शकता मस्तच। नक्की ट्राय करून पहा एकदा तरी। आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असेच छान छान पदार्थ खात राहा। धन्यवाद।